चिंतास गॅलरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोरी माशाच, मोरी काही जण मोरी म्हणतात, काही जण मुशी म्हणतात, तर अशा मुशी माशाच कालवण आपण करणार आहोत. एकदम मटणासारखं होतं, त्याचा वास पण छान आता मटणासारखा येतोय. तर असं कालवण करण्यासाठी मी इथे काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे ते बघूया. इथे मी मुशीचा मासा घेतलाय, त्याला काटा नाही अजिबात, मध्ये एक काटा असतो फक्त, बाकी सगळं मांसळ भाग आहे त्याचा. त्याचं आज आपण कालवण करणार आहोत. इथे मी एक जाड कांदा कापून घेतलाय, अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, 3 हिरव्या मिरची आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, 1 इंच आलं आहे आणि 15-20 छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या आहेत. तर आज आपण हा सगळा मसाला भाजून घेऊया. तर इथे गॅसवर तवा ठेवलाय, गॅस पेटवून घेऊया. आपला तवा तापलेला आहे, थोडस तेल टाकूया त्याच्यात आणि हा कांदा टाकून घेऊया. कांदा थोडासा गुलाबी रंगावरती झालाय, आपण थोडस मध्ये तेल टाकूया, मिरच्या भाजून घेऊया. त्याच्यातच आपण जरा आलं लसूण टाकूया आणि थोडा वेळ 1 मिनिट परत भाजून घेऊया. कोथिंबीर पण त्याच्यात टाकूया. आता गॅस बारीक करते आणि हा मसाला सगळा काढून घेते. इथे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण 2 मोठे चमचे तेल टाकूया. तेल जरा तापू दे. इथे आपलं तेल चांगलं तापलंय, आपण त्याच्यात हा कढीपत्ता टाकूया. गॅस बारीक करते मी, इथे आपण मसाला टाकूया, लाल मसाला 1 चमचा भरून, 1/2 चमचा हळद, 1 चमचा भरून गरम मसाला घरचा परतून घेऊया. आणि आपला मासा आहे तो त्याच्यात टाकूया. गॅस आपला बारीकच आहे, आधी याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात. चवीनुसार मीठ टाकूया. हे सगळं मिक्स करून त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि त्याच्यावरती पाणी ठेवूया. आपला मासा शिजतोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. आपलं कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं ते गार झाले, आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया. थोडस पाणी घालूया. मसाला चांगला बारीक वाटून झालेला आहे, आपण काढून घेऊ. माशाला 10 मिनिट झाले, बऱ्यापैकी पाणी सुटले त्याला. तर आपण जे वाटण वाटलेलं आहे त्यातलं आपल्याला सगळं टाकायचं नाहीये, थोडस टाकूया. तुम्हाला रस्सा कितपत जाड हवाय, पातळ हवाय, लट्ट हवाय तो बघायचा. थोडस पाणी ओतूया. हलक्या हाताने हलवायचं, कारण हा मासा लगेच शिजतो, जास्त जोरात
चमच्याने हलवलं की त्याचे तुकडे होतात बारीक बारीक. थोडं एवढा असा घट्टसर झालेला आहे रस्सा. तुम्हाला आणखीन पातळ हवा असेल तर तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं. आणखीन 2 चमचेच मसाला टाकलाय मी वाटलेला. तर आपण याच्यात आणखी थोडस पाणी टाकूया. आपला मसाला जरा वाटलेला शिजायला हवा म्हणून 5 मिनिटं आणखीन वरती ढाकण ठेवूया. मी कोकम टाकायचे विसरले, कोकम टाकूया. 1-2-3 घेतले बारीक करून. आपल्या रश्श्याला 7-8 मिनिटं लागलेली आहेत. मासा आपला चांगला शिजलाय, कलर पण चांगला आलाय, तर्री चांगली सुटली. आता मी गॅस बंद करते. असाच तुम्ही पण रस्सा करा मोहरीच्या माशाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.